विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पी एच डी कोर्सवर्कमधील संशोधन पद्धती या पहिल्या मॉडूलमध्ये आपणास पाच युनिट शिकावायचे आहे त्यातील दुसऱ्या युनिटमधील जे पहिले प्रकरण आहे त्यात संशोधन आराखड्याचे प्रकार आपणास शिकावयाचे आहे टाईप्स ऑफ रिसर्च डिझाईन आपण आज या प्रश्नासंदर्भात या ऑडिओत चर्चा करू संशोधन आराखडा हा स्थायी स्वरूपाचा कधीच नसतो संशोधनाच्या उद्दिष्टाप्रमाणे त्याच्या स्वरूपात बदल होत असतात प्रत्येक घराचा नकाशा ज्याप्रमाणे घरमालकाच्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार बदलत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक संशोधनाचा आराखडा संशोधनाच्या प्रकारानुसार बदलत असतो प्रत्येक संशोधन अध्ययनाचे उद्दिष्ट निरनिराळे असते म्हणूनच संशोधन आराखडा भिन्न प्रकारचा असणे स्वाभाविकच आहे सामान्यपणे संशोधनाच्या अध्ययन उद्दिष्टांचे चार प्रकार पाळता येतात म्हणूनच संशोधन आराखड्याचे सुद्धा पुढील चार प्रकार आहेत त्यात पहिला प्रकार अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा एक्सप्लोरेटरी ऑर फॉर्मुलेटिव्ह रिसर्च डिझाईन दुसरा प्रकार वर्णनात्मक संशोधन आराखडा डिस्क्रिप्टिव रिसर्च डिझाईन तिसरा प्रकार निदानात्मक संशोधन आराखडा डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन आणि चौथा प्रकार आहे प्रयोगात्मक संशोधन आराखडा एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन तर यापैकी पहिल्या दोन आराखड्या संदर्भात आपण या ऑडिओत चर्चा करू त्यातला पहिला प्रकार अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा ज्यावेळी एखाद्या घटनेचे स्वरूप किंवा त्या घटने संबंधीची वस्तुस्थिती तिच्या मुळाशी असणारी कारणे त्या घटनेचे परिणाम इत्यादी बाबी वस्तुनिष्ठ दृष्टीने शोधून काढण्यासाठी अध्ययन केले जाते त्यावेळी त्या संशोधन अध्ययनासाठी तयार केल्या जाणाऱ्या आराखड्याला अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात संशोधन समस्येची किंवा घटनेची निवड केल्यानंतर गृहीत कृत्य निर्माण करण्यासाठी हा आराखडा अतिशय उपयुक्त ठरतो या आराखड्यामुळे कार्यकारण संबंध स्पष्ट होण्यासाठी सहाय्य होते अन्वेषणात्मक अध्ययनामुळे संशोधकाला त्या विषयाशी संबंधित असणाऱ्या विविध पैलूंचे ज्ञान होत असते तसेच विषयाचे अध्ययन ज्या स्थितीत करण्याचा त्याचा विचार आहे त्या स्थितीचीही त्याला योग्य प्रकारे माहिती होते तसेच संशोधन कार्यातील येणाऱ्या समस्यांची त्याला कल्पना येते अन्वेषणात्मक पद्धतीत संशोधकाद्वारे विशिष्ट व्यक्तींना भिन्न भिन्न स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येतात त्याचे शास्त्रीय निरीक्षण केले जाते त्यासाठी तो विविध तंत्रांचा व साधनांचा अवलंब करीत असतो त्या विषयासंबंधी उपलब्ध अहवालांचे परीक्षण आणि अध्ययन करतो या सर्वांमुळे त्याला समस्या निर्धारण करणे सुलभ जाते आणि त्याला पर्यायी स्वरूपाच्या गृहित कृत्यांची निर्मिती करता येते उदाहरणार्थ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनपद्धतीवर चित्रपटांचा प्रभाव संगणकांच्या वाढत्या उपयोगामुळे रोजगार निर्मितीवर होणारा प्रभाव वाणिज्य विद्याशाखेबाबत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या उदासीनतेचा अभ्यास कामगारांच्या उत्पादकतेवर आर्थिक प्रेरणांचा पडणारा प्रभाव अशा प्रकारच्या अध्ययनाचा उपयोग निश्चित स्वरूपाचे गृहित कृत्य मांडण्यासाठी होतो थोडक्यात असे म्हणता येते की ज्या संशोधन अध्ययनाचा उद्देश विशिष्ट घटनेचे अन्वेषण करणे किंवा परिचय करून देणे हा असतो त्या संशोधनाच्या आराखड्याला परिचयात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात परिचयात्मक संशोधन आराखड्याची प्रामुख्याने पुढील दोन कार्य आहेत त्यात पहिले म्हणजे ज्या विषयाचे संशोधन अध्ययन संशोधक करू इच्छितो त्या विषयाला संरचनात्मक स्वरूप देण्यासाठी त्या विषयासंबंधीच्या निरनिराळ्या पैलूंचे वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करून घेणे हे या आराखड्याचे पहिले कार्य आहे उदाहरणार्थ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनपद्धतीवर चित्रपटांचा प्रभाव या विषयासंबंधी शास्त्रीय स्वरूपाचे विधान करण्यासाठी किंवा या अध्ययन विषयाला संरचनात्मक स्वरूप देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक व आर्थिक स्थिती ध्येय धोरणे वेशभूषा केशभूषा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचे प्रमाण व्यसनाकडे वळण्याचे प्रमाण जीवनमूल्यांवर होणारा प्रभाव इत्यादी विविध पैलूसंबंधी संशोधकाला वस्तुनिष्ठ माहिती असणे आवश्यक असते संशोधन विषयाचे अध्ययन ज्या स्थितीत करण्याचा संशोधकाचा विचार असतो त्या स्थितीची योग्य माहिती प्राप्त करून देणे हे या आराखड्याचे दुसरं कार्य आहे त्यानंतर अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक अध्ययनातील काही आवश्यक अटी आहेत त्यात पहिली अट आहे संबंधित साहित्याचे अध्ययन संशोधन विषयाशी संबंधित साहित्याचे अध्ययन किंवा सर्वेक्षण करणे ही अन्वेषणात्मक संशोधन पद्धतीची पहिली आवश्यक अट आहे कारण त्याशिवाय त्या, त्या विषयाला आवश्यक असणारे पूर्वज्ञान प्राप्त होत नाही संशोधन विषयासंबंधी प्रारंभिक ज्ञान असल्याशिवाय किंवा सैद्धांतिक आधार असल्याशिवाय संशोधन कार्य करणे म्हणजे दिशाहीन व उद्दिष्टहीन कार्य करणे होय दुसरी आवश्यक अट आहे अनुभव सर्वेक्षण अनुभव सर्वेक्षण ही अशा संशोधनातील दुसरी महत्त्वाची अट आहे संशोधन कार्यासाठी संशोधकाने निवडलेल्या क्षेत्राच्या बाबतीत इतर व्यक्ती व संशोधक यांना असलेल्या माहितीचे आणि अनुभवांचे संशोधकाने जाणीवपूर्वक अध्ययन केले पाहिजे त्याने आपल्या संशोधन विषयाबाबत ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या व्यक्तींशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजे त्यामुळे त्याच्या संशोधन कार्याला उचित मार्गदर्शन मिळेल अनुभवी व्यक्तीच्या मुलाखती घेऊन त्याने तथ्य संकलन केले पाहिजे आणि तिसरी अट आहे अंतरदृष्टीय प्रेरणा देणाऱ्या घटनांचे विश्लेषण ही या संशोधन पद्धतीसाठी असणारी तिसरी महत्त्वाची अट आहे संशोधन विषयाशी संबंधित असे अनेक विषय असतात त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात त्या विषयाशी संबंध असतो अशा विषयांच्या अध्ययनाने संशोधकाची अंतर्दृष्टी विकसित होत जाते गृहीत गुरुत कृत्याची निर्मिती करण्यासाठी आणि वास्तविक संशोधन कार्य करण्यासाठी या अंतर्दृष्टीचा उपयोग होतो कारण प्रत्येक समुदायाच्या जीवनात असणाऱ्या विविध घटना संशोधकाचे लक्ष आकर्षित करतात त्यापैकी काही घटना अतिशय सरळ आणि स्पष्ट असतात काही व्यक्तींच्या ठिकाणी विशेष गुण असतात त्या सर्वांच्या निरीक्षणामुळे संशोधकाची अंतर्दृष्टी विकसित होते त्याला नवनवीन कल्पना सुचू लागतात उदाहरणार्थ सुशिक्षित बेरोजगाराच्या समस्येचे अध्ययन करताना शिक्षण पद्धतीतील दोष समजू लागतात त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहू वर्णनात्मक संशोधन आराखडा वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश एखाद्या समस्येशी संबंधित असलेल्या वास्तविक तथ्यांच्या आधारे वर्णनात्मक विवेचन करणे हा आहे त्यासाठी संशोधन विषयाच्या बाबतीत यथार्थ आणि पूर्ण माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक असते संशोधनासाठी यथार्थ आणि साधारण माहिती नसेल तर ते संशोधन शास्त्रीय संशोधन आहे असे म्हटले जाणार नाही वास्तविक आणि विश्वसनीय तथ्ये हाच वैज्ञानिक वर्णनाचा आधार आहे उदाहरणार्थ वितरण व्यवस्थेचा विपणनावर होणारा प्रभाव हा संशोधनाचा विषय असेल तर संशोधकाला निरनिराळ्या वितरण माध्यमांचे वर्णनात्मक विश्लेषण करावे लागेल त्यासाठी त्याला त्या त्या, त्या माध्यमांशी संबंधित असणाऱ्या तथ्यांचे एक किंवा अधिक वैज्ञानिक पद्धती उपयोगात आणून संकलन करावे लागेल अशी तथ्ये संकलित करण्याचा उद्देश लक्षात घेऊन त्या तथ्यांच्या आधारे संशोधकाने संशोधनाचा आराखडा विकसित केला पाहिजे अशा प्रकारे तथ्याधिष्ठित माहितीच्या आधारे वर्णनात्मक विश्लेषण करणे म्हणजे वर्णनात्मक संशोधन आराखडा होय वर्णनात्मक आराखड्यात वैज्ञानिक तंत्रांचा उपयोग करून तथ्ये संकलित केली जातात मुलाखती अनुसूची प्रश्नावली प्रत्यक्ष निरीक्षण सहभागी निरीक्षण सामुदायिक दस्तऐवज अभिलेख इत्यादींचे विश्लेषण करण्याच्या कार्याचा प्रामुख्याने या आराखड्यात समावेश होतो वर्णनात्मक संशोधन आराखड्याच्या देखील काही अटी आहेत त्यामध्ये पहिली अट अध्ययन अध्ययन विषयाची विषयाची निवड निवड करताना संशोधकाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते ज्या बाबतीत आवश्यक आणि संबंधित तथ्ये संकलित करता येतील असाच विषय संशोधनासाठी निवडला पाहिजे ही वर्णनात्मक संशोधन आराखड्याची पहिली अट आहे दुसरी म्हणजे तंत्राची निवड संशोधन कार्य करीत असताना त्या विषयासंबंधी संकलन करणे अपरिहार्य असते या तथ्य संकलन करण्याच्या कार्यात विविध तंत्राचा उपयोग केला जातो संशोधन कार्यात तथ्यसंकलन करताना ज्या तंत्राचा उपयोग केला जाणार आहे त्याची निवड करताना सं संशोधकाने दक्षता घेतली पाहिजे अचूक निष्कर्षाच्या प्रतिपादनासाठी अशी योग्य निवड अत्यंत महत्त्वपूर्ण असते संशोधन कार्यात वैज्ञानिकता आणि तात्विकता येण्यासाठी योग्य तंत्राची निवड करणे ही या संशोधन कार्याची एक आवश्यक अट आहे त्यानंतर चौथी अट म्हणजे वस्तुनिष्ठता वर्णनात्मक संशोधन आराखडा निर्दोष असण्यासाठी संशोधन विषयासंबंधी संशोधकाची दृष्टी वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे पूर्वग्रह पक्षपातीपणा गैरसमज इत्यादी दोषांचा संशोधन कार्यावर परिणाम होणार नाही याबाबत संशोधकाने जागरूक असावे त्याने आपले विश्लेषण आकर्षक आणि रंजक करण्याचा मोह टाळावा आपल्या विश्लेषणात अतिशयोक्तीचा दोष येणार नाही याची त्याने दक्षता घेतली पाहिजे यासाठी संशोधकाने संशोधनाचा वर्णनात्मक आराखडा तयार करताना तटस्थ आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा आधार घेतला पाहिजे त्यानंतर चौथी अट आहे संतुलित दृष्टिकोन संशोधन करणाऱ्या व्यक्तीची दृष्टी व प्रवृत्ती ही वैज्ञानिक असते तो त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे तटस्थपणे शास्त्रीय निरीक्षण करून त्याचे अध्ययन करीत असतो त्यासाठी संशोधकाची दृष्टी संतुलित असणे आवश्यक आहे त्याने आपल्या संशोधन विषयाशी संबंधित असलेल्या विशिष्ट आणि आकर्षक तथ्यांच्या बाबतीतही संतुलित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे अशावेळी संशोधकाची प्रवृत्ती आपले लक्ष आकर्षक आणि विशिष्ट तथ्यांवर केंद्रित करण्याकडे असते तथापि त्याच्या या प्रवृत्तीला वैज्ञानिक प्रवृत्ती असे म्हणता येणार नाही आणि शेवटची अट आहे मित संशोधकाने आपला संशोधन खर्च काटकसरीने केला पाहिजे सामान्यपणे वर्णनात्मक संशोधन प्रबंध विस्तृत होतात कारण विश्लेषण करताना आवश्यक आणि अनावश्यक तथ्यांचे वर्गीकरण योग्य प्रकारे होत नाही त्यामुळे तथ्यांचे विश्लेषण आणि वर्णन अमर्याद होऊ लागते संशोधकाने अशा प्रकारे विश्लेषण करण्याचा मोह टाळून खर्चाची मर्यादा सांभाळली पाहिजे आणि पैसा वेळ आणि श्रम यांची बचत केली पाहिजे वर्णनात्मक संशोधन आराखड्याच्या काही पायऱ्या आहेत त्यामध्ये संशोधन अध्ययनाची उद्दिष्टे तथ्य संकलनाची तंत्रे निश्चित करणे नमुना निवड करणे तथ्यांचे परीक्षण करणे आणि अहवाल सादर करणे ह्या वर्णनात्मक संशोधनाच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत सामाजिक घटनांचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करण्यासाठी सामाजिक शास्त्रात वर्णनात्मक अध्ययनाचा उपयोग केला जातो सामाजिक घटनांमध्ये सामाजिक समस्यासुद्धा असू शकतात परंतु ज्ञानप्राप्ती हे वर्णनात्मक अध्ययनाचे उद्दिष्ट असल्यामुळे वर्णनात्मक अध्ययनात त्या समस्येच्या निराकरणावर लक्ष केंद्रित न करता त्या समस्येचे पूर्वकालीन स्वरूप समजून घेण्यावर अधिक भर दिला जातो उदाहरणार्थ जाहिरातींमुळे टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे या घटनेचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करण्यासाठी टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या खरेदीचे स्वरूप सुरुवातीपासून तपासून पाहावे लागेल विभक्त कुटुंब पद्धती आणि पत्नी नोकरीत असणे यासारख्या घटनांमुळे एका बाजूस कुटुंबाचे उत्पन्न वाढत आहे तर दुसऱ्या बाजूस घरात काम करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या खरेदीत वाढ होत आहे निरनिराळ्या माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींच्या प्रभावामुळे वेळ आणि श्रम वाचविणाऱ्या टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या खरेदीत सातत्याने वाढ होत आहे याचे शास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी तथ्ये संकलित करून अध्ययन करणे आणि सामाजिक घटनेचे वर्णनात्मक अध्ययन होय अशा प्रकारच्या घडणाऱ्या विविध घटनांचे शास्त्रीय पद्धतीने वर्णनात्मक अध्ययन होण्याची आवश्यकता भासते वरील उदाहरणात जाहिरातीमुळे टिकाऊ उपभोग्य वस्तू खरेदी करण्याबाबत ग्राहकांची मानसिकता गरज उत्पन्न समस्या इत्यादी विविध बाबी जाणून घेणे हा संशोधनाचा उद्देश आहे म्हणूनच वर्णनात्मक संशोधनाचा आधार कृत्य नसतो तर सामाजिक घटनेशी संबंधित तथ्ये शास्त्रीय पद्धतीने संकलित करून त्या आधारावर कृत्य निर्माण केले जाते वर्णनात्मक अध्ययनाची सुरुवात अध्ययन विषय असणाऱ्या सामाजिक घटनेचे पूर्वकालीन स्वरूप समजून घेण्याने होत असते अशा प्रकारे या ऑडिओमध्ये आपण संशोधन आराखड्याचे दोन प्रकार पाहिले आणि पुढील दोन प्रकार आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू धन्यवाद